असं म्हणतात की देवाला स्वतः सगळीकडे जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आणि हेही तितकंच खरं आहे की देवाला स्वतः सर्वांचं पालन पोषण करणं, सर्वांचं संरक्षण करणं शक्य नव्हतं, म्हणून त्याने पित्याची निर्मिती केली. वडील, बाप, पिता हे किती साधे शब्द, पण केवढा अर्थ दडला आहे त्यात. वडील म्हणजे तो वटवृक्ष ज्याचे लक्ष एकच, इतरांना सावली देण्याचे, कष्ट करून ताठ मानेने जगायला शिकविणारा. बायका पोरांसाठी तारेवरची कसरत करावी लागली तरी त्याची तमा न बाळगता सतत परिश्रम करणारा व्यक्ती म्हणजे बाप. या व्यक्तिमत्वाच्या जेवढ्या व्याख्या तेवढाच त्याचा व्यापक अर्थ. मुलांनी आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवावं यासाठी सतत मुलांना प्रोत्साहन देतात ते बाबा. प्रत्येक बाबांना आपल्या मुलांचे चांगलेच व्हावे, त्यांना आयुष्यात कुठल्याच दुःखाचा सामना करायला लागू नये असेच वाटत असते. एक गोष्ट नक्की की कितीही सुपरहिरो आलेत तरी प्रत्येकासाठी आपले वडील हेच सगळ्यात स्ट्रॉंग, सगळ्यात बेस्ट आणि सुपरहिरोच राहणार.